महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची गरज विवेकाप्पा कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन जागून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सर्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला न्याय बंधुता व मतदानाचा हक्क देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम केले असे प्रतिपादन माजी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तथा आर पी आय राज्य सचिव विवेकाप्पा कांबळे यांनी भिवशी येथे भारतीय दलित पॅथर सुवर्ण महोत्सवी वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट तसेच मातोश्री हौसाई बंडू आटोले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कालकथित मधुकर श्रावण कांबळे व कालकथित धोंडीराम कांबळे गुरुजी वैचारिक व्यासपीठावरून सलाम संविधान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय बसवेश्वर तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा नेते अमित शिंदे यांनी केले यावेळी विचारपीठावर प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष सेलचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र उपस्थित होते पुढे बोलताना विवेकप्पा कांबळे म्हणाले आजच्या युवकाने दलित पॅथर्स सारखी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभी करून समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सांगितले आमदार कधीच झाले नसते आणि हे संविधान बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिलं त्यामध्ये असंख्य जाती धर्माच्या सर्व धर्म ग्रंथांचा जगाच्या व्यासपीठावर अभ्यास करून तुम्हाला नामाला हे जे संविधान दिलं कुणीतरी आता एखाद्या आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणलं की हे संविधान बदलण्याचा प्रयत्न होतोय से बनता है गुलदस्ता मोतीयो से बनता हार इस देश को कोण बचा सगळ्या हैरे है भीम बाबा का विचार मेरे भीम बाबा का विचार कुणाच्या माईन अजून असा सुपुत्र जन्माला घातला नाही की तो संविधानाला हात घाले संविधानाचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपली हयात पॅन्थरच्या चळवळीमध्ये घालवली ते माननीय रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री उन आज भारत सरकारमध्ये ते काम करतायत ते संविधानाला जपण्यासाठी काम यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या निपाणी भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले यामध्ये डॉक्टर श्रीकांत वराळे डॉक्टर अच्युत माने डॉक्टर एन डी जत्राटकर ॲडव्होकेट अविनाश कट्टी प्राध्यापक जी डी कांबळे प्राध्यापक सुरेश कांबळे आयुष्मान श्याम कांबळे दीपक मधाळे सुधाकर माने कपिल कांबळे अशोक लाके यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये कवी किरण मेस्त्री युवा नेते उत्तमांना पाटील मलेशांना चौगले सत्कारमूर्ती डॉक्टर अचूक माने कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जिल्हा नेते आर पी आय आठवले गट सतीशदादा माळगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले हा जो कार्यक्रम आहे खरोखरच मला वाटलं ह्या ठिकाणी आमच्या निपाणी भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने चळवळ सुरू आहे पण त्याला आपण सुद्धा काही करता आले का करता येईल का या हेतूने या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम जो आहे ज्या नेत्यांचा ज्यांचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे सार्थ अभिमान आहे त्यांच्यामुळं आज आम्ही या स्टेजवरती उभा आहोत त्या नेत्यांचा सत्कार जर आम्ही या ठिकाणी आयोजित केला तर खरोखरच आम्हाला स्फूर्ती मिळणार आहे म्हणून या सर्व नेत्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे यावेळी या, या कार्यक्रमात भिवशीगाव कामगार पाटील अशोकराव पाटील चेअरमन इंदिरा मल्टीपर्पज सोसायटी शिवगोंडा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीकांत देशमुख ममदापूर ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील जानबा कांबळे आर पी आय तालुका अध्यक्ष पुंडलिक कांबळे रमेश कांबळे सचिन भिवसे बबन भोसले चंदू कांबळे पंचानंद खराडे सागर कांबळे विकास मिस्त्री कैलास थाले संदीप माने बाबुराव माने काकासो कांबळे सुहास माने गोपाळ मिस्त्री भिकाजी कांबळे अभिजित कांबळे साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दीपक शेवाळे यांनी केले